मुलांनो आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की टू बी ची रूप कुठली आहेत, त्याच्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद कुठली आहेत बघितलं. आज आपण बघणार आहे की टू बी एबल टू चा उपयोग कसा करायचा. आता आपण बघितलं होतं की एबल टू म्हणजे शक्य असणे. शक्य असणे कुणामुळे कळतंय? कॅन म्हणून. कॅनचा अर्थ शक्य असणे आणि कुणमुळे काय करतंय? शक्य होतं. कुण हे भूतकाळ दाखवतंय आणि कॅन हे वर्तमान काळ दाखवतंय. मग हे टू बी काय आहे? तर हे टू बीचं रूप आहे. टू बी ची रूप कुठले आहेत वर्तमान काळात? एम इज आर हे पाहिलं होतं. आणि टू बी ची भूतकाळची रूप कुठले आहेत? वॉज वेअर. आता फक्त काम काय करायचंय तुम्हाला? एम इज आर अधिक एबल टू आलं तर त्याचा अर्थ कॅन असतो, आणि वॉज वेअर अधिक एबल टू आलं तर त्याचा अर्थ असतो एक कुण. आता तुम्हाला सूचना आली, समजा आपण एक्झाम्पल इथं बघायचं म्हटलं आणि तुम्ही असं म्हटलं आय कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल, मी अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतो. आता तुम्हाला इथं मॉडलॉग जरी दिसते कुठली आलेली आहे? कॅन. आणि सूचना येते यूज टू बी एबल टू. टू बी एबल टूचा वापर करा किंवा एबल टूचा वापर करा अशी सूचना येईल. तुम्हाला काय करायचंय? फक्त कॅन काढायचंय. आय साठी काय येतंय? सहाय्यकारी क्रियापद तर एम येणार. आणि मग फक्त त्याच्यानंतर तुम्ही काय घेताय? एबल टू. आणि पुढचं वाक्य आहे असंच, म्हणजेच काय येणार आहे तुमचं पुढचं वाक्य? स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. तुम्ही किंबाटी मध्ये यायचं नाही, तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचंय. फक्त कॅन काढलं आणि याच्याऐवजी काय लिहायचंय तुम्ही? एम इज आर. कारण तुम्ही शिकलंय मागं आय साठी फक्त एम असत, आय आर किंवा आय इज इंग्लिश मध्ये कधीही येत नाही. आता दुसरं आपण वाक्य बघूया की समजा हे वाक्य आपण असं घेतलं पुढचं, विल्यम कुडंट गेट हिज मनी बॅक. वाक्य कुठले घ्या? मी लहान वाक्य घ्यायला लागलो म्हणजे ब्लॅकबोर्डवर बसावं तुम्हाला समजावं म्हणून. आता या ठिकाणी आपण वाक्य सोडवत असताना इथं कळते आपल्याला की बाबा कुड आलेलं आहे. आता कुडसाठी तुम्हाला वॉज किंवा वेअर घ्यावं लागेल, पण विल्यमसाठी वेअर कधी येत नाही. विल्यमसाठी काय येतं? वॉज. आणि मग याच्यानंतर याला नॉट प्रत्यय, तुम्ही वॉजला पण नॉट प्रत्यय द्या आणि त्याच्यानंतर एबल टू घेत. आणि पुढचं वाक्य आहे असंच, गेट हिज मनी बॅक. फक्त एवढंच मी की जर या वाक्याला सूचना अशी आली यूज अनएबल टू, काही वेळेस तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी तुम्हाला सांगितलंय की अनएबल टू वापरा. तुम्ही म्हणणार आम्ही एबल टू शिकलोय, अनएबल कुठलं आलं? तर ज्या वाक्यात नकार असतोय तेव्हाच अनएबलची सूचना येते. म्हणजे हेच वाक्य मी पुन्हा कसं सोडवेल मग? तर विल्यम वॉज हे मी नॉट एबल म्हणणार नाही. नॉट एबल म्हणजेच कोण असतंय? अनएबल. नॉट हॅपी असं देव तरी कसं करताय? अनहॅपी. तसं नॉट एबल अनएबल. विल्यम वॉज अनएबल टू गेट हिज मनी बॅक. बघा काय बघितलं आपण सुरुवातीपासून, वाक्यातलं तुम्ही कॅन काढून टाकताय आणि त्याच्याऐवजी एम इज किंवा आर घेताय, कारण कॅन वर्तमान काळ दाखवतं. आणि जर कुड आलं तर कुड काढून टाकताय आणि त्याच्याऐवजी वॉज किंवा वेअर घेताय आणि मग त्यानंतर एबल टू घेताय. तिथं कॅन आलं तर तुम्ही एम घेतलं, एबल टू आले. कुड होत वॉज घेतलं आणि पुन्हा एबल टू आले. वाक्यात नकार असेल आणि अनेबल करायला सांगितलं तर नॉट न घेता नॉट एबलच्या ऐवजी फक्त अनेबल. याच्यापेक्षा कुठल्याही वेगळ्या प्रकारात तुम्हाला हा बोर्डाच्या परीक्षेला वाक्य विचारत नाही. धन्यवाद.